नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। लोकसभा सर्वे, महाराष्ट्रात शिंदे अजित दादा गटाचा गेम होणार। देशभरात कोणाला फटका बसणार जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दरम्यान लोकसभा निवडणूक 8-9 महिन्यावर आली आहे, यामुळे भाजपा राज्यात विरोधी पक्षांना सुरुंग लावण्यात व्यस्त झाले आहे। गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात भाजपने 2 विरोधी पक्षाचा खेळ केला आहे। हा खेळ भाजपचा नाही तर शिवसेना घेऊन गेलेले शिंदे आणि राष्ट्रवादी घेऊन गेलेल्या अजित पवार गटाला मोठे नुकसान करणारा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्याचबरोबर ओपिनियन पोल मध्ये धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। महत्त्वाचे म्हणजे एनडीए विरोधकाची इंडिया आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या राजकीय भूकंपानंतरचा हा सर्वे आहे। गेल्या काही दिवसापासून असे सर्वे येत आहेत, परंतु ते या दोन्ही राजकीय घडामोडी पूर्वीचे होते, यामुळे आता पारडे बदलल्याचे दिसत आहे। एवढंच नाही तर आता जर लोकसभा निवडणूक लागली तर भाजपा सर्वाधिक जागा जिंकताना दिसत आहे। ओपिनियन पोल मध्ये 543 पैकी 463 मतदारसंघाची आकडेवारी सांगण्यात आली आहे। यामध्ये एनडीएला 245 तर इंडियाला 168 आणि अन्य पक्षांना 50 जागा मिळताना दिसत आहेत। त्याचबरोबर यंदाची निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाची ठरणार आहे। या निवडणुकीत 204 झालेले पक्ष एकमेका विरोधात लढणार आहे। यामध्ये उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि शरद पवार यांची ताकद किती आहे हे देशाला समजणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा पैकी भाजपला 20 जागा मिळतात दिसत आहे, म्हणजेच गेल्या निवडणुकीपेक्षा 3 जागावर भाजपला नुकसान होणार आहे। काँग्रेसला 9 जागा मिळणार आहे, म्हणजेच काँग्रेसला 5 जागा, म्हणजेच काँग्रेसला 5 जागाचा फायदा होताना दिसत आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा। चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करून बेल आयकॉन नक्की दाबा।